थोडं बंद करायचं. आहो तिथं कशावर बसायचं पण वय वय. माहिती पॅन्ट थोडी वर घेतली लय खाली नको येऊ दे. वरून बंद करा. अगं 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 मला यायचंय अगं. तुम्ही चिकुल नका करू अगं. माझे कपडे काय म्हणते ना अगं. मी पांढरे कपडे घातले. चिकुल नका काही करू. मला यायचंय तिथं. उचलून कशी मला घ्यायचं तिथं रिक्षा. केलं चालू. तिला नसतंय उचलत वर. मला इकडे पाय ठेवू दे तुम्ही सगळी. थांबा मला हित हित पाय ठेवू. बस आता काय नाही बिंदास्त. सगळी रिक्षा बोली झाली. कुणी दिला ग पाय सीटावर पोरींना. अमृत सहजच दिसते. टाटा करा टाटा करा. शाळेत चाललंय सगळ्या गॅंगला सोडवायला. मी चाललंय. हे काय बसली माही तर कशी बसली. या जागा नसली मग काय करायचं. जागा नाही होय. माही बघा हो का ह्या चौकातून शाळेला जाते. हो का ह्या चौकातून इथून असं अळायचं लागतं. ही एक रोड आहे हायवे. आणि इथून जावं लागतं माहीला. तर बघा माहीची शाळा हो काही आहे. माहीची शाळा एवढं मोठं अंगण आहे माहीच्या शाळेला. आणि इकडं सेमी इंग्लिश आहे बरं का. मॅडम भेट घ्यायची ना. आता काय झालं मॅडम. आमच्या युट्यूब फॅमिलीला पण बघायची. आमच्या ज्ञानेश्वरीच्या मॅडम. आता मॅडम मला रिक्षातच भेटायला आल्यात बरं का. हो का या ज्ञानेश्वरीच्या मॅडम आहेत. एवढ्या छान ज्ञानेश्वरीला सपोर्ट करतात आणि मला पण सपोर्ट करतात. आणि मी अशी असल्यामुळं पण मला जास्त समजून घेतात. दुसऱ्या शेख मॅडम एक आहेत बरं का. पण त्या काही मला भेटल्या नाहीत. तर मॅडम तुम्ही सांगा आता थोडस ज्ञानेश्वरीच्या बद्दल. ज्ञानेश्वरी हुशार आहे आणि स्वतःहून ती जास्त अभ्यास करते. तिची मम्मी पण तिला थोडं थोडं सहकार्य करत असल्यामुळे मम्मीचं बी तिला चांगलं मार्गदर्शन आहे. त्यामुळे तिची प्रगती तिच्या वयाच्या मानाने किंवा मानाने खूप चांगली आहे. आता सध्या ती तिसरीला आहे पण चौथी पाचवीचा पण ती अभ्यास कव्हर करू शकते. एवढं तिचं ज्ञान वाढलेलं आहे. आणि बघा हो का सगळी शाळेची मुलं आहेत ना भेटायला आल्यात. हो का सगळी इकडून सगळी रिक्षाच्या कडेनीच आले. मुख्याध्यापक आहेत बघा ज्ञानेश्वरीची मम्मी आहे. मुख्याध्यापक आहेत. मला माहित नव्हतं सर. मी विचारलं तुम्हाला काय. हा मग काही काय अशी अवस्था असल्यामुळे तर मी भेटायला आले ना इकडे. काय नेमकं विचारलं काय कळालं नाही. हे शाळेच्या मुख्याध्यापक आहेत. तर मार्गदर्शन चांगलं करतात. शाळेत शिक्षण पण चांगलं आहे. मुलं पण चांगली म्हणजे हुशार आहेत शाळेमध्ये. आणि खरंच मला आवडलं बरं का. म्हणजे तिथं वातावरण चांगलं आहे. आणि दुसरी गोष्ट हा आणि माझं युट्यूब चॅनल आहे ना.
त्यामुळे म्हणलं चला तरी शेख मॅडम नाही पत्ता आला. शेख मॅडम पण चांगला सपोर्ट करते. येतील काय? होय. तर आता शाळा भरली तर जवळ आता शाळेत आल्या का? तर भारी वाटलं बरं का तिथं शाळेत येऊन पण सगळी लेकर मॅडम माईच्या म्हणजे ज्ञानेश्वरीच्या तिला ज्ञानेश्वरी म्हणते शाळेमध्ये. तर छान वाटलं मला पण इथे येऊन दवाखान्यात चाललेच होते. तर तिच्या मॅडमला पण भेटले, प्रिन्सिपल सर आहेत त्यांना पण भेटले. आता आल्या आता आपल्या शेख मॅडम म्हणून मी थांबले होते. हा निघाले होते पण तेवढ्यात तुमची गाडी आली. हे शेख मॅडम आहेत लय मॅडमनी मला मार्गदर्शन केले. खरंच शिवरत्ना शेमीला पण होती ना त्यावेळेस पण मला त्या ढेंगरे मॅडमनी चांगलं मार्गदर्शन केलं. आणि त्याच्यानंतर परत त्यांनी म्हणजे तिच्यावर लक्ष पण ठेवलं तेवढंच, परत काळजी पण तेवढीच घेतली. तसं शेख मॅडम आहेत आणि शेख मॅडम ह्याच्यावरती तिला एका शब्दावरती मी इथं शाळेला टाकली ज्ञानेश्वरीला. आणि शेख मॅडम एवढी काळजी घेतात ना की जेवढी मी काळजी घेत नाही तेवढी ती काळजी घेतात. तर चला मग बाय, आता शाळा पण भरली आहे. चला मॅडम येऊ का आता? आले बघा दवाखान्यात. खोकला जास्त आहे त्यामुळं ताप पण येतोय. आले आज, काल रविवार होता त्यामुळं रविवारी नाही जमणं येणं झालं. आज सोमवार आहे, आज आले. होय, कसं आणलंय? उचलून आणलंय लई जणांनी शाळेतल्या पोरी उचलायला होत्या मला. अजून इथं आलं की ते कम्फर्टरला काम असते माझं उचलायचं.